माध्यमातून आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिनांक 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी असा एक गाव चलो अभियानाचा कार्यक्रम अखिल भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नड्डासाहेब यांच्या सूचनेनुसार आणि आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब, त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांच्या सूचनेनुसार आज हे गाव चलो अभियान आम्ही त्याची सुरुवात आज गोरेगावामधून सकाळी केली आणि जवळपास देशामध्ये 6.5 ते 7 लाख गावामध्ये ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण अंमलात आणलेली आहे. मी सर्वप्रथम तर आमचे तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट शरद जामदार असतील, त्याचप्रमाणे आमचे गावातले सर्व वैभव असतील, इतर सर्व गावातली मंडळी आज यांचं सर्वांचं मी स्वागत करतो. आणि आम्ही गोरेगावाची निवड गाव चलो अभियानामध्ये घेतली आणि मी आज सकाळपासून या गोरेगावामध्ये जवळजवळ 5 मतदान केंद्र म्हणजे बूथ आहेत आणि या सगळ्या गावची लोकसंख्या ही 7.5 ते 8 हजार आहे, मतदारांची संख्या ही 5 हजारापेक्षा अधिक आहे. आणि म्हणून सकाळपासून आम्ही विविध या गावातील समाजांना भेटलो, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आशा वर्कर असतील, शिक्षक असतील, त्याचबरोबर छोटे मोठे व्यवसाय गावामध्ये करणारे म्हणजे लवार समाजाचे असतील, नाभिक समाजाचे असतील, व्यापारी असतील किंवा वडर समाजाचे असतील किंवा भोंगडी निर्माण करणारे आमचे काही समाज बांधव असतील, अशा अनेक विविध उपाययोजना आणि उपजीविकेचं साधन निर्माण करणाऱ्या सगळ्याच आमच्या हे 12 बंधुतेदार आणि सगळ्या जाती धर्मांच्या लोकांचा सुसंवाद हा गेल्या दिवसभरामध्ये आजच्या दिवसभरामध्ये आम्ही केला. त्याचबरोबर शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, तरुण वर्ग ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, त्याचबरोबर आधुनिक शेती करणाराही वर्ग ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर या सर्वच ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर इथं मोठ्या प्रमाणामध्ये डोंगरी मिरची उत्पादन केली जाते, ती शेती पाहायला गेलो. द्राक्ष तर ह्या गावाची प्रसिद्ध आहे आणि मला असं वाटतं गोरेगाव एक आधुनिक पद्धतीनं आणि एक आदर्श शेती करणारं अशा प्रकारचं या गावाचं एक वैशिष्ट्य नावलौकिक आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्टसुद्धा या गावामधून द्राक्ष, पेरू, डाळिंब इत्यादी फळपिकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो. आणि म्हणून आज दिवसभर आणि पुन्हा काही ज्येष्ठ नागरिकांची आम्ही मीटिंग घेतल्या, काही व्यापाऱ्यांची आम्ही मीटिंग घेतल्या, काही महिला भगिनींची आम्ही मीटिंग घेतल्या, त्याचबरोबर काही धार्मिक संस्था पण इथं आहेत त्यांच्या भेटी आम्ही घेतल्या, एक आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेची पण आम्ही या ठिकाणी भेट घेतली. कारण रेड लाईटमध्ये ज्या ऑर्फन्स मुलं आहेत, निराधार मुलं आणि मुले अशा जवळजवळ 50 मुलांची एक आश्रमशाळासुद्धा इथं चालवली जाते, आम्ही तिथेही भेट दिली, त्यांचे प्रश्न समजून घेतले. सांगण्याचा उद्देश असा आहे आणि आपल्या सर्वांचंच कुलदैवत आज इथं खंडोबारायणची आरती आपण केली इथं आणि त्याच मंदिरामध्ये आपण आज या ठिकाणी इथं बसलेलो आहे. या सगळ्याचा मतितार्थ एवढाच आहे की माननीय मोदी साहेबांनी गेल्या 9 वर्षामध्ये 9.5 वर्षामध्ये या देशाचा आणि ग्रामीण शहरी भागाचा जो नेत्रदीपक असा विकास केलेला आहे त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हा त्याचा एक भाग आहे. जनसंपर्क लोकांच्यापर्यंत पक्षाच्या कार्याच्या माध्यमातून पोहोच करणे हा दुसरा भाग आहे. आणि तिसरा महत्त्वाचा भाग की गावामधले काय प्रश्न आहेत, नेमकं सरकारच्या योजना राबवल्या जातात का. ज्यावेळेस आम्ही ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करत होतो तर ज्येष्ठ नागरिकांनी अभिमानानं सांगितलं की आम्हाला मोफत धान्य हे आम्हाला प्रत्येक व्यक्तीला 5 किलो ह्या प्रमाणात मिळतंय आणि त्याचा आम्हाला खूप मोठा फायदा झाला. त्याचबरोबर पंतप्रधान सन्मान योजना ज्याला शेतकऱ्यांना
आपण पेन्शन देतो ते केंद्राचे वर्षाला 6,000 रुपये आणि राज्य सरकारचे वर्षाला 6,000 रुपये हे पण डायरेक्ट डीबीटी डायरेक्ट बीडीबीटी ट्रान्सफर अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतात. उज्ज्वला गॅस योजना याचा फायदा मोठ्या प्रमाणात इथल्या लाभार्थींना होतोय. राज्य सरकारच्या वतीनं 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांची पीक विमा योजना ही सुद्धा या भागातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लाभ मिळतोय. अशा अनेक योजना आहेत तर त्या सगळ्या योजनेची सुद्धा माहिती आम्ही या माध्यमातून घेतली. त्याचबरोबर या गाव चलो अभियानामध्ये आमचे 18 प्रकारचे कार्यक्रम आहेत. ते कार्यक्रम सुद्धा मी जास्त वेळ घेणार नाही पण त्याही कार्यक्रमाची सुद्धा परिपूर्तता या गाव चलो अभियानाच्या माध्यमातून घेतलेली आहे. मला ह्यातनं एवढंच सांगायचं आहे की या देशाचं कणखर नेतृत्व हे माननीय मोदी साहेबांच्या रूपाने निर्माण झालेलं आहे आणि म्हणून याचा उपयोग निश्चितपणानं येणाऱ्या ज्या भविष्यातल्या ज्या काही आमच्या शेवटी राजकीय ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये सुद्धा या सगळ्या लोकांनी माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येणाऱ्या आगामी काळामध्ये आपलं जे बहुमत मतदान आहे ते सुद्धा ते लोकच बोलून दाखवतात की आम्ही भारतीय जनता पक्षालाच मतदान करणार आहोत. त्याचा अर्थ असा आहे की सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास ही संकल्पना मला असं वाटतं रुजल्या गेलेली आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणाने या ठिकाणी होईल. दुसऱ्या दोन गोष्टी प्रामुख्यानं या ठिकाणी मांडल्या पाहिजेत. इथं आल्यानंतर बऱ्याच भागामध्ये गेल्यानंतर जी काही विकास कामं काही या परिसरामध्ये चाललेली आहेत किंवा झालेली आहेत त्याच्या दर्जाबद्दल एक लोकांच्या खूप तक्रारी आहेत. म्हणजे रस्त्याची कामं निकुट दर्जाची केली जातात, इस्टिमेटप्रमाणे काम केलं जात नाही, त्याचबरोबर कामाचा दर्जाही पाळला जात नाही आणि जे रस्ते झालेले आहेत ते प्रत्यक्षपणे मी बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची पाहणी केली. काही ठिकाणी तर ग्रामस्थांनीच रस्त्याची कामं पण अडवलेली आहेत. फक्त अशी दोन कामं आहेत सार्वजनिक बांधकाम खात्याची मंजूर झालेली ती दोन्ही कामं ग्रामस्थांनी अडवलेली आहेत का तर इस्टिमेटप्रमाणे काम होत नाही अशा पण तक्रारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाल्या. आणि त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी अशाही ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या की आमच्यावर खोट्या नाट्या केसेस दाखल केल्या जातात, काही ठिकाणी दबाव आणला जातो, काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं राजकारण समाजकारण केलं जातं. यासुद्धा गोष्टी या सगळ्या आमच्या गाव मीटिंगमध्ये पुढे आलेल्या आहेत. जरूर योग्य ठिकाणी त्याची नोंद करण्याची भूमिका आम्ही निश्चितपणानं घेऊ. परंतु एवढंच मला ह्या ठिकाणी दिसतंय की ज्या सगळ्या बाजूनी जो विकास या परिसरातला व्हायला पाहिजे होता कारण 1952 सालापासून इतिहास जर बघितला तर स्वर्गीय मोठे भाऊ होते, गोलबसाहेब होते, गणपतराव पाटील होते आणि त्यावेळेस